मित्रांनो नमस्कार, परत आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आम्ही चाललोय आता सोलापूरला, तर पावसाचं मस्त असं वातावरण झालेलं आहे। तर आता गावाला एक काम आहे, तर त्यासाठी आम्ही सगळेच चाललेलो आहे आता। तर पुण्याची तयारी आता चाललेली आहे, बघा तयारी सगळी झाली का, आमची निघण्याची तयारी केली होती। बघ हाय कर, गावाला जायची एक्साइटमेंट माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलांमध्ये। बघा कुठे चाललो आपण, गावाला निघतोय आता आम्ही। फायनली गाडीत बसलेलो आहे, आता निघण्याची तयारी। कुठे गेली चावी, कुठे अजून मागचे मेंबर काय दिसना। पिलो कुठे चालली तू, कुठे चालली, सोलापूरला मावशीकडे, कुठली मावशी, सोलापूरला चाल। झालाय टाइम, निघायचं का मी, छोटू निघायचं का, हाय छोटू बाबू निघायचं का आला जायला। चला निघण्याची तयारी आता। वातावरण बघा मस्त झालेलं आहे असं पावसाचं, पुढं पण पाऊस भरपूर आहे। आता आम्ही रात्री 9-10-11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू। सोसायटी पण शांत झालेली आहे, दुपारचं कोण नसतं आज, आज सॅटर्डे सगळे झोपले असतील, सॅटर्डे सुट्टी। अखेर ती वेळ आलीच माझी सीएनजी भरण्याची, सीएनजी भरतोय, सीएनजी भरायला थांबलोय आता चौफुल्याला। तर आता ट्रॅफिक भरपूर होती तिकडे, आमच्या इकडे येताना मला 3 तास लागले, तळेगाववरून मला हडपसरला यायला मला 3 तास लागले, एवढी ट्रॅफिक होती। आता वाजले 6, आता परत पुढे पंप भेटेल नाही भेटेल सीएनजी पंप म्हणून बाकीची मंडळी पण गेली आहे नाश्ता करायला, मला पण नाश्ता करायचा आहे, भूक भरपूर लागली आहे मला पण। पण आता काय सी एन जीची लाईनच एवढी मोठी आहे ना, परत सी एन जी भेटला नाही तर खूप प्रॉब्लेम होईल, आणि मला आता पोहोचायला तिकडे रात्रच होईल, त्यामुळे मी सी एन जी भरूनच घेतो, वीज रिक्षा नको फॅमिली असल्यावर। तर इंदापूरला पोचलोय आत्ता, सी एन जी भरण्यासाठी थांबलोय, 8 वाजलेत 8:30 वाजलेत, परत एकतर सी एन जी भरण्यासाठी थांबलोय, आता चहा पितो। सी एन जी भरणं चालू आहे, बघा सी एन जी भरतात आहे। मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग। रात्री बराच उशीर झाला यायला, त्यामुळं ब्लॉग एंड करता आला नाही मला, आणि मुलगा होता छोटू, तर त्याचा आजारी पडला तो, त्यामुळं त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तसाच, म्हणून एंड करता आला नाही ब्लॉग। आत्ता आम्ही उठलो मस्त फ्रेश वगैरे झाला, आंघोळ वगैरे केलेली, आता आम्ही चाललो आहे देवदर्शनाला, आम्ही चाललो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांकडे। तर आता तिकडचं दर्शन घेऊ, मग मी माझ्या गावी जाणार आहे अक्कलकोट। मी टिकवणार आहे, बाबू तिथं झोपला आहे, तो रात्री भरपूर त्याला ताप आला होता,
भरपूर प्रवासामुळे आणि व्हायरल फ्यू झाला त्याच्यामुळे त्याला डॉक्टरकडे नेलं आणि त्या डॉक्टरने गोळ्या दिले औषध दिले तर त्यामुळे तो बरा झाला. तर आता तो झोपलाय. आता पिलूची आवरावरी चालू आहे, सगळ्यांची आवरावरी चालू आहे. आम्ही आत्ता चाललो आहे अक्कलकोट स्वामी समर्थला. त्याआधी आम्ही सीएनजी भरून जाणार आहे. आमचं नेहमीच सीएनजी भरणे सीएनजी भरणे जे भरणार आहे सीएनजी आमच्या इकडं मागच आहे त्यामुळं आमचं बेस्ट काम आहे. आमच्या आता मी जिथे राहतो कोंडीला त्याच्या मागच एक चिंचोली म्हणून एक गाव आहे चिंचोली फाटा. तिथं MIDC आहे चिंचोली MIDC तिथं सीएनजी पंप आहे. इथून माझ्याकडून एक 2 किलोमीटरच्या अंतरावरती तिथं मला सीएनजी भेटतोय. बघा एवढं लांब येऊन मला सीएनजी भेटतोय म्हणजे किती मोठं काम आहे माझ्यासाठी. चला मोनाली झालं का निघायचं का मग चला देवाला जायचंय देवाला जायची घाई. चला कुठं चालली सांग त्यांना. गावाला चालले गावाला कुठे चालली पिलो गावाला देवबाप्पाला. चला 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 आवरा पटपट. हॅलो आलो सीएनजी भरायला. तर सीएनजी भरतो आता सीएनजीचा पंप पंपाजवळ आलेलो आहे आम्ही. आता लाईन तर आहे मोठी. हे बघा लाईन किती मोठी आहे. हा सीएनजीचा पंप आहे चिंचोलीचा. इथं कधी पण तुम्ही सोलापूर रोडने जात असाल तर चिंचोली MIDCला हा सीएनजी पंप ऑनलाईन सीएनजी पंप आहे. कारण की पहिले खूप गर्दी असायची 100 गाड्या लागायच्या. आता ते लागत नाही. आता कमी गर्दी आहे कारण की सिटीमध्ये सोलापूर सिटीमध्ये सीएनजी पंप भरपूर प्रमाणात झालेले आहेत. 4-5 सीएनजी पंप सोलापूरमध्येच आहेत म्हणून आता या पंपाला जास्त गर्दी नसते. 10 मिनिटं वेटिंग करून तुम्हाला लगेच सीएनजी भरून जाता येतं. सिलेंडर आहेत तर ते मोठे सिलेंडर बघा तुम्हाला दाखवतो कसे आहेत. कारण की ही कंपनीच आहे इथूनच सीएनजी पास होतो. ह्या ऑनलाईन पंप आहे. बघा हे बघा हे मोठे टाके दिसत आहेत ना ते सीएनजीचे टाके आहेत. आणि ही मागं जी कंपनी आहे ना ही जी मागं कंपनी आहे ती सीएनजीची कंपनी आहे. आणि हा सीएनजीचा पंप बघा हा असा सीएनजी पंप आहे. हे पहिले अगोदर हे जे छत आहे ते छत नव्हतं ह्याचं वरचं. हे आत्ता बांधलेलं आहे आणि हे कंपनीचे कर्मचारी आहेत. कंपनीचे कर्मचारी आहेत. फायनली सीएनजी भरून आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय अक्कलकोटला. तर आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. बघा तुम्ही व्ह्यू समोरचा. हे बघा किती मस्त हायवे. हा एकदम सुपर हायवे. हा डायरेक्ट हायवे हैदराबादला जातो. हा नॅशनल हायवे आहे. हा माझा सगळ्यात आवडता हायवे आहे. सोलापूरवरून बाहेर निघाल्यावरती तुम्हाला हा एक टर्न दिसेल. अक्कलकोट अफजलपूर गाणगापूर असं लिहिलेलं आहे वरती. तर या रोडने तुम्हाला जायचं आहे. हा गाणगापूर रोड आहे हैदराबाद गाणगापूर रोड आहे. हा या रोडने तुम्हाला अक्कलकोटला जाता येईल. हायवे बघा किती मस्त हायवे दिसतोय. हा एकदम टॉप हायवे. हा अक्कलकोटला जाताना हा टोल लागतो. आम्ही एका जेवणाला थांबलोय. तर आम्ही ऑर्डर केलाय पनीर मसाला. हा पनीर मसाला आम्ही ऑर्डर केला आहे आणि त्यानंतर तंदुरी रोटी ऑर्डर केली आम्ही. तर एवढा मेनू आहे असं. मस्ती बघू जरा मस्ती बघू ना. ही आली भाजी. मम्मी तंदुरी रोटी खात नाही तर आता आमच्या तंदुरी रोट्या येतात आहे. आम्ही भाजी घेतली पनीर मसाला. तंदुरी रोटी आलेली आहे आता आम्ही खातोय मस्तपैकी. टोल नाका संपल्याबरोबरच एक वीरभद्र म्हणून एक हॉटेल आहे फॅमिली रेस्टॉरंट. तिथं आम्ही जेवायला थांबलो जेवलो मस्तपैकी. तुम्हाला हॉटेल दाखवतो कुठे आहे. आणि जेवण मस्त होतं इकडचं. टेस्ट भारी होती जेवणाची. आवडलं जेवण. हा टोल नाका दिसतोय तुम्हाला. बघा हा टोल नाका आहे. हा टोल नाका जसा तुम्ही पास कराल तर इकडूनच साईडला जरी गेलं
तर हे वीरभद्र म्हणून फॅमिली रेस्टॉरंट आहे. इकडे आम्ही आत्ता जस्ट जेवण केलं. तर हे जेवण खूप छान होतं. आम्ही ऑर्डर केलेल्या वस्तू पण छान होत्या. भारी लागलं जेवण. भारी आहे. मस्त आहे. आता माझी मुलं जेवण करू देत नाही म्हणून त्यांना घेऊन बाहेर आलो. त्या दोघी जेवत बसल्यात. मस्त फर्स्ट क्लास जेवण झालेलं आहे आता आमचं. मस्त आम्ही निघतोय आता अक्कलकोटला. नक्की इथं व्हिजिट करा. बरं का जेवण खूप छान आहे इकडं. मला आवडलं जेवण खास करून. मस्त होतं हॉटेल. जेवण करून आता निघालेलो आहे आम्ही. आता चाललेलो आहे थेट अक्कलकोटलाच डायरेक्ट. हा छोटा रस्ता लागतो तिथून सरळ अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर. कोटला गावाला आज जायच्यासाठी हायवे सोडायचा. हायवेवरून एक राईट टर्न आहे इकडं. लेफ्ट टर्न आहे इकडं. त्या लेफ्ट टर्नला बघा. हा लेफ्ट टर्न आहे गौडगावला जाण्यासाठी. हा लेफ्ट टर्नला टर्न मारायचा असतो. स्वामी समर्थाच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आम्ही. मस्तपैकी दर्शनाला आज गर्दी आहे रविवार असल्यामुळे. तर तुम्हाला मंदिर दाखवतो सगळा. स्वामी समर्थांच्या मंदिरात पोहोचलोय. गर्दी भरपूर आहे. तर मंदिर बघा. मस्त असं मंदिर आहे. एकदम भारी मंदिर. तुम्हाला सगळं दाखवतो. हे तुम्ही जे बघताय ते पूर्व मुंबई यांनी जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामींच्या भक्तांनी 40,000 रुद्राक्षांची रुद्राक्षांपासून ही बनवलेली मूर्ती आहे. हे बघा स्वामींचं दर्शन किती छान. दर्शन देताना पटकन आमचं 5 मिनिटात. आता आम्ही चाललोय बाहेर. हे बघा दर्शन घेऊन मस्तपैकी आता आम्ही बाहेर निघतोय. आता आम्ही चप्पल स्टँडकडे चाललोय. आमचं चप्पल वगैरे घालून झालोय. आता इकडचं बघा खरेदीसाठी कसे असे स्टॉल लागतात. ही स्वामी महाराजांची मूर्ती बघा किती छान आहे. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे स्वामींचं. आता आम्ही चाललेलो आहे अक्कलकोटला मूळ माझ्या गावी. तर तिथं जरा काम आहे थोडंसं. तिकडचं कामाला जाईल. थोडं काम करेल तिकडचं आणि तिकडचं निघतं ते परत सोलापूरला जाईल. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय अक्कलकोटला मस्तपैकी माझ्या गावी. आता तिकडं जाऊन तुम्हाला पुढील माहिती देतो. हा बघा अक्कलकोटचा रोड चालू झालेला आहे. अक्कलकोट रोड स्टेशन रेल्वे स्टेशन त्याला म्हणतात. हा रोड अक्कलकोटचा असा मस्तपैकी छोटा रोड आहे हा गावातला. इथं आम्ही पहिले मी बऱ्याच वर्षानंतर आलेलो आहे गावात. 7 वर्षानंतर आलेलो आहे. इथं आम्ही भरपूर आमची यात्रा वगैरे असलो तर आम्ही इथून यायचो जायचो खेळायचो इकडं भरपूर. हा रोड सरळ गाणगापूरला पण जातो. फायनली गाव माझं आलेलं आहे. हे अक्कलकोट स्टेशन अक्कलकोट जंक्शन आहे हे मोठं. इथं सर्व प्रकारच्या आणि आपल्याला जायचं आहे पलीकडे. रेल्वे समोरून चाललेले आहे हे रेल्वे स्टेशन. रेल्वे क्रॉसिंग लागलेली आहे आत्ता. गाव आलेलं आहे फायनली मस्तपैकी. हे गाव आमचं. आमची मे मध्ये ज्यावेळेस यात्रा असती त्यावेळेस आम्ही सगळे भाऊ बंड सगळे इकडे खेळत असतो मज्जा करत असतो. इथं मंडप टाकतो आम्ही उन्हाळ्यात मे मध्ये. चला गावाचं काम झालेलं आहे आमचं. बाबू काय झालंय. आमचं गावाचं काम झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. संध्याकाळचे वाजले 5. थोडं थांबले आईस्क्रीम खाण्यासाठी. मम्मीला नाही मम्मीचं माझा पिऊन झालेलं आहे.
तर आता आम्ही म्हटलं जाण्यापूर्वी जरा आईस्क्रीम खाऊन घ्यावं, तर आईस्क्रीम खातोय पिलो आमची माझा पिती आणि मोना. काय करते तू? भारी आहे भारी. या तुम्ही पण खायला. नाही देऊ शकत, सॉरी. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही लागलेलो आहे सोलापूर रोडला. सोलापूर रोडला आता लागलेलो आहे. आता आम्ही चाललो आहे घरी सोलापूरला. आता तिथं जाऊन जेवण वगैरे करू, मस्त पार्टी रात्री. हे बघा सनसेट आलेलं आहे. रोड बघा किती मस्त दिसतं. हायवे एकदम सुपर हायवे आहे हा. भारी वाटतंय. हे बघा किती सुंदर रस्ता आहे मस्तपैकी. आम्ही घरी पोहोचलो फायनली. इथं पण ट्रॅफिक होती पुण्यासारखी, पण पुणे एवढी ट्रॅफिक नाही आहे, पण ट्रॅफिक आहे. तर आता घरात सामान वगैरे घेतलं जरा खाण्यापिण्याचं सामान वगैरे घेऊन मग घरी पोहोचलो. आता ब्लॉग एंड करतो. आता उद्या सकाळी जायचं आहे पुण्याला, कारण की उद्या मला ऑफिसला जायचं आहे नाईट शिफ्टला. त्यामुळं मला उद्या सकाळी सकाळी 9 निघावं लागेल, जेणेकरून मी 3-4 पुण्यात जाईल. तर हा ब्लॉग इथंच संपवतो. नीट बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करा. आणि मला सांगा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला का.